आंघोळीला नेवा डोक्यावर तर पियाला पाणी नाही बाहेरचा कामधंदा करायला कोण आहे मोलाला जावा का पाणी काय करावा खड्ड्यातून पाणी न्यावं लागतं दिवसभर महिला फक्त त्याच काम करत असतात त्यांना दुसरं शेतीचं काम सुचत नाही दुसरं काही काम सुचत नाही मतदान होता त्या दिवशी एकच टँकर आला तिथून आज तीन दिवस झाले टँकरच नाही आला नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र याच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या ही भेडसावू लागली आहे नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये आपण सध्या आहोत मात्र याच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरणे देखील आहेत मात्र या धरणांच्या तालुक्यामध्ये घोडभर पाण्यासाठी महिलांना तासन तास आपला वेळ घालवून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी लागते आपण सध्या इगतपुरी तालुक्यामध्ये आहोत आणि याच इगतपुरी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या खेडेगावांमध्ये पाण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावते आणि आपण जर या दृश्यांमध्ये बघू शकतो का समोर जे आहे ते धरण आहे मात्र या धरणाचं पाणी जे आहे ते पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे या ठिकाणी या महिलांना या धरणाच्या शेजारीच असलेल्या खड्ड्यांमध्ये हे पाणी पाझरून आपल्या हंडा भरून या ठिकाणी जे आहे ते पाण्याची व्यवस्था करावी लागते आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नेमका काय सांगाल आपण अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाण्याची समस्या आहे ती बघू शकतो या ठिकाणी आपण तासन तास आहे आपला वेळ देतोय काय सांगाल आपली सध्याची इथली पाण्याची प्रसिद्धी काय आम्हाला दोन महिने होतील पाण्याशा एवढी हालत आहे नाही आंघोळी पाणी आंघोळी नेवा डोक्यावर तर पियाला पाणी नाही बाहेरचा कामधंदा करायला कोण आहे बाई माणूस एक असले तिने मोलाला जावा का घरातलं पाणी बघावं काय करावा एवढी आमची हालत आहे मात्र हे पाणी आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते धरण आहे मात्र या धरणाचं पाणी आपण पित नाही का पित नाही खरं त्याच्यात गायी म्हशी धुण चनत वाहत ते एवढं किचड त्याच्यामध्ये कसं काय प्यायचं आम्ही जरी काही नाही ना जनावरांच्यामुळे आम्ही खड्डे खणतो त्याच्यातून पाणी घेतो आखा दिवस आमचा याच्यातच जातो जा काही कामधंद्याला टाइम भेटत नाही तर असं दुसरा कामधंदा कराय किती वेळ लागतो हा हंडभर पाण्यासाठी आपण हे खड्डे या ठिकाणी आपण जे खणलंय आणि त्या खड्ड्यातून किती वेळानी आपल्याला हंडभर पाणी मिळतं अर्धा तास लागतो आता तुम्ही पण आम्ही कधीपासून भरतो ना अजून भरला नाही आपण बघू शकतो या महिला आहे या महिलांच्या भावना आहे या तीव्र आहेत आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत काय सांगाल कशी परिस्थिती पाण्याची आपण किती वेळापासून या ठिकाणी जे आहे ते आपल्या हांडभर पाण्यासाठी या खड्ड्यातून पाणी उपस्तपूर आपण काय सांगाल का, आपण तर नम्रवार तर पाणी भेटत नाही लय होतो ना आता त्यांना एक तास लागतो मग तरी माणसाला दिसत नाही इच ते कसं काय जायचं एवढे लांबून पाणी आज खड्यात पाणी नाही जास्त येत पाणी नाही भेटत एक हांडा भरत नाही किती वेळापासून आपण या ठिकाणी आहे आणि किती वेळापासून एक तास झालं हिटं हिटं येऊन बाय एकी बायला एक तास झाला आता मला एक तास होऊन गेला तर ते भरून गेल्यावर मला एक तास पण इडच वाईल आता अंधेर पडलं एक हांडा भरता भरता एक तास लागलच ना आपल्याला गावामध्ये टँकरची व्यवस्था नाही केली नाही नाही केली टँकर येत नाही आपल्या गावात नाही एक दिवस आला मत होता त्या दिवशी एकच टँकर आला तिथून आज तीन दिवस झाले टँकरच नाही आला आपण बघू शकतो ज्या आहे लोकसभा निवडणुका देखील ज्या आहे राज्यातील ज्या आहे त्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका संपल्या मात्र निवडणुकीच्या काळामध्ये मा ज्या आहे त्या या ठिकाणी पाण्याची व्यवस्था ज्या आहे पुढाऱ्याकडून केली गेली असं देखील या ठिकाणी या महिला म्हणतात काय सांगाल या ठिकाणी नेमकी पाण्याची परिस्थिती काय आधी एक दीड महिना झाला आम्हाला पाणी नाही डॅमचं काम चालू केलेलं आहे डॅम डॅमचं काम चालू केलेलं आहे तरी सुद्धा टँकर चालू केलेले नाही खाली डॅम आठवलेला आहे मग खाली खाली पाणी येत नाही ना दिला ना मग न टँकर चालू करायला पाहिजे होता पण तोही तो, तो देखीलसुद्धा सरपंचाने केला नाही फक्त ज्या दिवशी मतदान होते लोकांचं मत घ्यायचं होतं त्या दिवशी फक्त एक एक दिवस टँकर दिला मग नंतर काय झालं नंतर ल मत घेतलं झाले त्यांचे कामं लगेच त्यांचे कामं संपले लोकांची गरज संपली मग तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी भरा एक दिवस दिला आणि त्यांचे कामं संपले आज धरण धरण उशालान कर कोराड घशाला अशी अशी वेळ आलेली आहे आमच्यावर आज जवळ धरण असून सुद्धा आम्हाला अशी पाण्याची परिस्थिती काढावी लागते सरपंचा सरपंचांना सांगितलं ग्रामसेवकला सांगितलं त्यांनी सुद्धा नाही ऐकलं मग एल्गार संघटनेच्या माध्यमातून आम्ही मोर्चे हंडा मोर्चे काढले सगळ्यांना सा सांगितलं तरी त्यांनी काहीच नाही केलं मग त्यामुळे आता तुमच्या मदत तुमच्या मदतीने काही करता येईल तर ते करा इथे किती वाड्या वस्त्या आहेत आणि या वाड्या वस्त्यांचा नेमका पाण्याचा सोर्स नेमका कोणता आहे आजूबाजूला किती विहिरी आहेत इथले लोक किंवा महिला नेमका कशा पद्धती पाणी भरतात इथे बारा वाड्या आहेत बारा वाड्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे प्रत्येक वाडीला विहीर आहे विहिरीला पाणी नाही डॅमच्या डॅमच्या जवळ विहीर आहे प्रत्येक वाडीला प्रत्येक वाडीला डॅमच्या जवळ विहीर आहे पण डॅम आटल्या त्याच्यामुळे विहिरीला पाणी नाही विहिरीला पाणी नसल्यामुळे त्यांना तर प्रत्येक वाडीला असेच धरणाचे शेजारी खड्डे खोदावे हो लागतात खड्ड्यातून पाणी न्यावं लागतं दिवसभर महिला फक्त त्याच काम करत असतात त्यांना दुसरं शेतीचं काम सुचत नाही दुसरं काही काम सुचत नाही मोलमजुरीला गेले तीनशे रुपये कमवायला तर घरचं पाणी राहतं पाणी पाण्याला आलं तर मोलमजुरीचे तीनशे रुपये जातात मग त्यांना रोज रोटी भेटत नाही मग त्यांना फक्त हेच काम आता दोन महिने हेच काम करतील ते त्यांना दुसरं काहीच काम नाही फक्त पाण्याचं काम करतात आपण जर बघू शकतो ह्या होत्या या महिलांच्या भावना आणि जर या ठिकाणी जर बघू बघितलं आपण या ठिकाणी या धरणाच्या आजूबाजूला जवळपास ज्या त्या बारा वाड्या आहेत याच बारा वाड्यांचा जो पाण्याचा सोर्स आहे तो याच धरणाच्या माध्यमातून आहे या धरणाच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास बारा वाड्यांना अवघे चार ते पाच विहिरी आहेत जे पाझर या ठिकाणी आहेत याच पाझर असणाऱ्या विहिरीच्या माध्यमातून या महिला आपल्या घोडभर पाण्याची व्यवस्था करताय मात्र या महिलांच्या ज्या भावना आहेत त्या मोठ्या प्रमाणात तीव्र असल्याचं देखील आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट